आणि एकत्रितपणे एकसंघपणे केलेला कुठलंही नाम जप आपल्याला खूप जास्ती त्याचा परिणाम आपण साधू शकतो. आज आमच्या आचार्य नाटी एकमसाठी तुम्ही खूप छान एक छोटीशी बाईट दिली, त्याबद्दल धन्यवाद. प्रेक्षक हो, आपल्या सोबत आहे श्रीकांत कुलकर्णी सर. आणि 12 दिवस म्हणजे जवळजवळ सप्ताहभर त्यांनी रामकथेचं आयोजन केलं होतं आणि धनंजय शास्त्री वैद्य यांच्या रामकथेचा आस्वाद बऱ्याचशा श्रोतृवर्गाने भक्तांनी घेतलेला आहे. तर एकंदरीतच हे रामकथेचं कसं झालं, आयोजन कसं करण्यात आलं होतं आणि रामकथा अगदी फार उत्कृष्ट रीतीने इथे साकार झाली बालविकास संघाची भूल आहे, तर त्याविषयी थोडंसं सांगा. इथे बाल विकासला साधारण 2016 पासून भागवत सप्ताह करतोय दरवर्षी पितृपक्षामध्ये. तसे धनंजय शास्त्री वैद्यमध्ये गेली 3 वर्षे येत आहे. त्यातलं ते लोकांना निरूपण आणि त्यांची आवाज आणि सांगण्याची पद्धत एवढी आवडली, हे लोक म्हणतात त्यांना दरवर्षी बोला. त्यामुळे त्यांचं भागवत झालं, नंतर गरुड पुराण झालं, देवी भागवत झालं आणि यावर ते 2 वर्षापूर्वी मला बोलले होते की त्यांना जगद्गुरु शंकराचार्यांनी आज्ञा दिली आहे की त्यांना राम जन्मभूमीच्या आधी 24 तारीख ठरली, आता 22 झाली, त्यापूर्वी त्यांना 13 रामकथा पूर्ण करायच्या. आता ते धनंजयाचे वैद्य फार बिझी असतात, ते 19 प्रांत एकूण धर्मप्रसाठी फिरत असतात. पण त्यांनी मला आता डिसेंबरमध्ये बोलवलं, त्याला मी मधून मधून सारखे आठवण करायचो किंवा रामकथेला कधी तारखा देताय, कारण इथे बाल विकास संघ सुद्धा फार उत्सुक होते तेव्हा आमचं बोलणं आलो आपल्या रामकथा नक्की करायची. पण यांच्या तारखांकडे हे एवढे बिझी धनंजयाचे वैद्य, शेवटी त्याने आता डिसेंबर कळवलं, तेव्हा मी बाहेर पुण्याला होतो, त्याने कळवलं या तारखा जमतील, 3 तारखा दिल्या फेब्रुवारी मार्च आणि जानेवारी. पण मी बाल विकास संघाशी बोललो, मी पुण्याला फोनवर आपलं बोलणं आलं, ते म्हणे म्हटलं तुम्हाला या तारखा कुठल्या चालली, म्हणे कुलकर्णी 12 ते 20 तारखा कन्फर्म करा. जसं मी धनंजयाचे वैद्यांना सांगितलं त्याप्रमाणे इकडे पण तयारी केली आणि 12 जानेवारी ते 20 जानेवारी दररोज संध्याकाळी 5 ते 8 याबाबत बाल विकास संघ चेंबूर इथे बाल विकास संघाच्या संयुक्त विद्यमाने आणि माझी संस्था दिव्यसु असं आम्ही दरवर्षी असेच कार्यक्रम करतो. त्यामुळे त्या निमित्ताने रामकथा इथे साजरी केली गेली. सगळे त्यांचे कार्यकर्ते त्यांचा स्टाफ सगळा ऑफिसवर सगळ्यांनी एवढी मदत केली आणि रामकथा दरवर्षी साजरी झाली. जवळजवळ रोज 100-125 लोक होते. शनिवारी समाप्ती झाली. बालविकास संघ चेंबूरचे उपकार्यवाह मिथुन सर आपल्या सोबत आहेत आणि मिथुन सरांना आपल्याला विचारायचं आहे की टेक्निकल गोष्टी, कारण आता सध्या सोशल मीडियाचं वातावरण आहे आणि आपल्याला युट्यूब सारख्या ठिकाणी आणि तिथे सुद्धा बालविकास संघ चेंबूर इथे सगळ्या भाविकांना आपण थेट प्रशिक्षण दाखवलं, म्हणजे जे टीव्हीवरून म्हणजे अयोध्येतून आपल्याला प्राप्त झालं त्याचं इथे प्रसारण सरांनी दाखवलं, सरांच्या मार्फत झालं, तर तो सगळा टेक्निकल भाग तुम्ही कसा सांभाळलात त्याविषयी थोडं. आपल्या बालविकासमध्ये आपल्याकडे ऑलरेडी प्रोजेक्टर सिस्टम आहे आणि आपण वेळोवेळी काही प्रेझेंटेशन्स किंवा व्हिडिओज दाखवायचे असेल त्याचा आपण वापर करतो. आता इकडे आपण इंटरनेट वापरून आपले जे दूरदर्शनचं चॅनल आहे त्या दूरदर्शनच्या चॅनलवरती जे त्यांनी फॉर्मली आपल्याला सांगितलेले की आपण लाईव्ह टेलिकास्ट करणार आहोत ते इकडे आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामान्यतः काही चॅनल्सवरती आपण बघतो तिकडे काही ॲडव्हर्टाईज असतात किंवा दुसरे त्यांचे वेगळे बाईट्स चालू असतात. दूरदर्शन अत्यंत क्लीन आहे आणि ते आपल्या स्वतःचं राष्ट्रीय चॅनल आहे, त्यामुळे आम्ही त्याला पसंती दिलेली आहे. राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही राष्ट्रीय चॅनलला पसंती दिलेली आहे आणि दूरदर्शनचे लाईव्ह टेलिकास्टिंग आम्ही इंटरनेटच्या माध्यमातून करतो. तुम्ही किती वर्षापासून बालविकास संघाशी जोडले गेलेले आहात आणि या माध्यमातून एक सेवा म्हणून काय कोणते कोणते उपक्रम केले आहात? बालविकास आणि सभासद 5-1 वर्ष असेल आणि जे कार्यकारी मंडळ आहे तिकडे मी गेले 2 वर्ष कार्यरत आहे. जे विविध कार्यक्रम होत असतात म्हणजे आपण रक्तदान शिबिर करतो, त्याच्यानंतर आपण कीर्तनाचे कार्यक्रम करतो, गीता यज्ञाचा कार्यक्रम करत असतो. एकूणच बालविकास संघाचं जे आमचं उद्दिष्ट आहे की सर्वांचा विकास होणार आपण बौद्धिक स्तरावर म्हणा, तर अशा प्रकारचे आपण कार्यक्रम घेत असतो आणि जिथे आपण जिथे म्हणतो राष्ट्रीयत्व जिकडे जागृत होऊ शकते अशा कार्यक्रमावरती आपला भर असतो.
आणि बाल विकास शाळाच आहे, त्यामुळे लहान मुलांना संस्कार होणं आणि ही फार अशा उपक्रमातनं जास्तीत जास्त मुलांना आपलं ज्ञान हे पोहोचवण्याचा एक प्रयत्न असतो आपला. खूप सुंदर उपक्रम तुम्ही सादर करताय बाल विकास संघ चेंडूरला, खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 98 मध्ये मी तेजस्वी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बालविकास संघ चेंबूर इथे आलेलो आहोत आणि बालविकास संघाच्या उपकार्यवाह सोनाली सहस्रबुद्धे आपल्या सोबत आहेत. जास्ती प्रमाणात अशा कार्यक्रमाला जनरली महिलांची जास्ती उपस्थिती असते, तर महिला प्रतिनिधी आणि महिलांसाठी काही खास असं तुम्ही इथे या कार्यक्रमाअंतर्गत काही पठण म्हणा किंवा विश्व सहस्र नावाचं पठण म्हणा किंवा असं काही ठेवलेलं आहे. जय श्रीराम. आज बालविकास संघातर्फे जेव्हा आम्ही हा कार्यक्रम नियोजित करण्याचं ठरवलं तेव्हा उद्देश हा होता की बालविकास संघामध्ये नेहमी येणारे जे प्रेक्षक वर्ग किंवा भाविक वर्ग असतात त्यांनी एकत्र यावं आणि श्रीराम नावाचा जप करावा. आम्ही सगळ्यात आधी जे काय तिथे चालू आहे प्रतिष्ठापना सोहळा तो आम्ही सगळ्यांना लाईव्ह टेलिकास्ट करून दाखवला. सोहळा पूर्ण होताच श्रीराम नावाची एक जपमाळ, म्हणजे आपण 108 वेळा जी जपमाळ करतो ती केली. महिलांसाठी म्हणून असं वेगळं काही करण्यापेक्षा आम्ही सगळ्यांना इथे बोलवलं होतं, त्यामुळे पुरुष वर्गही तेवढ्याच उपस्थितीमध्ये आला आहे. आणि जपमाळ्यानंतर आम्ही रामरक्षा भीमरूपी आणि हनुमान चालीसा असं करून रामाची आरती करून आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत. आणि इतक्या संख्येने आल्यामुळे सगळ्या महिलांना आपलं म्हणजे घरामध्ये आपण जेव्हा सगळं थोडं करून वेगळं करून येतो म्हणून महाप्रसाद असा आयोजित केला आहे आणि म्हणून इथे प्रेक्षक वर्ग छान जमला आहे, भाविक वर्ग छान जमला आहे आणि जय श्रीराम अशी घोषणा आम्ही आज बालविकास संघातर्फे सगळ्यांना पोहोचवण्यात मदत करणार. प्रेक्षक हो, बालविकास संघ चेंबूर इथे बरेचसे भाविक आलेले आहेत आणि आज आपण रामाची जी प्रतिष्ठापना झाली अयोध्येमध्ये तो सगळा सोहळा आपण इथे चेंबूरमध्ये पाहिला आहे आणि आज काही भाविक त्यांच्यामधल्याच मृदुला भावे मॅडम आपल्या सोबत आहेत. काय आज मनात काय भाव तरुण देत आहेत? आज खूपच आनंदाचा दिवस आहे, खूप अभिमानाचा दिवस आहे. जसं आपले अमित आपटे यांनी सांगितलं की हे राष्ट्र मंदिर निर्मिती झालेली आहे, ह्याच्यातून सगळे हिंदू एकत्र येतील, म्हणजे हिंदुस्थानावर प्रेम करणारे लोक एकत्र येतील मला म्हणायचंय. तर त्यामुळे हा खूप आजचा दिवस आनंदाचा आणि अभिमानाचा असं मला वाटतं. नक्कीच, आपण इथे रामरक्षा पठण केलं, रामाची आरती घेतली, हनुमानाची आरती घेतली आणि खूप सुंदर असं जपमाळ्याचं देखील आपण काही माळा केल्या. आपण श्रीरामाचा रामजप केला आणि असं भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण होतं आणि आता खरंच हिंदुस्थान म्हणजे हिंदूंचं राज्य आल्यासारखं एक भावना सगळ्यांच्या मनात आहे आणि तो एक विश्वास आहे. तुम्ही किती वर्षापासून या संस्थेशी जोडलेला? मी गेली 28-29 वर्ष चेंबूरमध्ये राहते आणि बालविकास तर्फे खूप अनेक छान छान उपक्रम राबवले जातात, अनेक क्लासेस घेतले जातात, तर त्यामुळे बरीच वर्ष मी बालविकासचं नाव ऐकून आहे. गेली 4-5 वर्ष मी बऱ्याच कार्यक्रमांना अटेंड करण्याचा प्रयत्न करते, जसं संत महोत्सव वगैरे असे कार्यक्रम असतात ते. तर इथले सगळे कार्य करणारे जे आहेत ते कार्यकर्ते खूप उत्साही आहेत आणि छान छान काय त्याला म्हणतो आपण छान कार्यक्रम देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न ते करत असतात आणि सगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात, म्हणजे अगदी लहान मुलापासून ते 90-95 वर्षाच्या माणसाला आवडतील अशा सगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात. आणि कसं आहे, दादर पार्ला बोरिवली इत्यादी ठिकाणी तर खूपच कार्यक्रम होत असतात, पण चेंबूर सारख्या ठिकाणी जिथे सगळे भाषिकांचे लोक आहेत, सगळ्या वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक आहेत, तर चेंबूरमध्ये मराठी लोकांसाठी खास ही बालविकास संघ चेंबूर काम पाहते आणि हा एक सुत्य उपक्रम त्यांच्या माध्यमातून होतो. धन्यवाद. थोडस मी करेक्ट करते आहे ना, मी अकाउंट्स बघते, मी व्यवस्थापन वगैरे नाही, व्यवस्थापन आमची कमिटी आहे बालविकास संघाची ती बघते आणि आपल्यासारखे मोठे मोठे रेंगीदार असतात ते आम्हाला देणग्या वगैरे देतात या कार्यक्रमासाठी, तर त्याच्याबद्दल काही वादच नाहीये. गेले 6 महिने आम्ही या सगळ्या गोष्टींची तयारी करतो. इथे आपल्या एक रामपाठही झाला, शास्त्रींना आम्ही बोलवलो होतो आणि तोही अत्यंत सुरेंद्रला कार्यक्रम. खूप लोकांनी आम्हाला येऊन सांगितलं की तुमच्या इकडे जे कार्यक्रम होतात ते बऱ्यापैकी आम्हाला आवडतात. मग त्यांनीच आम्हाला सांगितलं की ही जर आरती तुम्ही रामाची जर प्राणप्रतिष्ठेची जी आरती असते ती तुमच्याकडे घेतली तर आम्हाला जरा बरं वाटेल. मग त्यांच्या डिमांडनुसार आम्ही हे सगळं अरेंज केलं लास्ट मोमेंटला, पण आमच्या डोक्यात होतच की हे करायचंच. फक्त एवढंच आहे की या सगळ्या गोष्टींना जो हातभार लागतो तिथे आमचे कर्मचारी म्हणा किंवा मग
मी स्वतः किंवा माझे सहकारी आणि आमचे जे कमिटी मेंबर्स आहेत ते आम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन करतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आम्ही करू शकतो, नाहीतर हे सगळं पॉसिबल होणं फारच कठीण आहे. नुसतेच नुसते दुसऱ्यांनी देणग्या देऊन सुद्धा त्याचा सदुपयोग झालाच पाहिजे. आणि आमच्या इकडे असे बरेच सारे चेंबूरमध्ये प्रतिष्ठित माणसं आहेत की ते आम्हाला देणगी देतात. आणि काही गोष्टी अशा असतात की म्हणजे एका हाताचं दुसऱ्या हाताला कळू देऊ नये. काही गोष्टी अशा काही जण अशीही आहेत की नस आमचं नाव सांगू नका बरं का. आज आम्ही आता जेवण जे आजचं आपल्याला प्रसादाचं आलेलं आहे तर आमचे दोन तीन देणगेदारांनी आम्हाला सांगितले की आमचं नाव सांगू नका, फक्त आमच्यातर्फे प्रसाद हा जितके भाविक येतील तितक्यांना तुम्ही द्या. एवढ्या छान वातावरणात आम्ही काम करतो, आम्हाला आनंद आहे या सगळ्या गोष्टीचा. आम्ही देतोही आनंद आणि घेतोही. थँक्यू 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 सो मच.